तिफनवाडी, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेलं आमचं टुमदार गाव। भात शेती आणि दूध व्यवसाय हे आमच्या गावचे दोन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत। याशिवाय पुण्या मुंबईत अनेक जण स्थायिक झालेले आहेत, त्यामुळे गावात जरा तरुण कमीच। भीमाशंकरचं निसर्ग सौंदर्य आमच्याही गावातून जातं। भीमा नदीवरील चास्कामन धरणाचा फुगवटा थेट आमच्या गावला येऊन भिडतो, त्यामुळे आमच्या गावातील जवळजवळ सगळीच कुटुंब धरणग्रस्त झालेले आहेत। आज इतकी वर्षे लोटली तरी आमचं पुनर्वसन होतंय। जाऊ द्या, किती बोलणार आणि कुणाला सांगणार। तसं हे माझं गाव नाही, तिफनवाडी हे माझ्या मामाचं गाव। लहानपणीच आईवडील गेल्याने मामाने मला मांडीवर घेतलं। मामाला दुसरा बाप का म्हणायचं याचं उत्तर माझ्या मामाकडे पाहून मला मिळतं। घरी दोन गाया आणि एक एकर जमीन एवढीच त्याची संपत्ती। रांगडागडी तो हाडाचा शेतकरी। मामी मात्र त्याच्या एकदम विरुद्ध स्वभावाची, पण मामाची साथ तिने कधी सोडली नाही। लहान असताना आईच्या हातचा मार खावा हे भाग्य माझ्या नशिबी आलं नाही, परंतु मामीने मात्र आईची कसूर भरून काढली। लई मारायची ती, पण प्रेमही तेवढंच करायची। आजही मी जेवल्याशिवाय ती जेवत नाही। माझ्या मामाला दोन मुली, तसं मामाला मुलगी असणं हे भाग्याचं लक्षण, आणि त्याबाबत मी जरा उजवाच होतो। ही पहा सुमन, अभ्यासात एकदम सुपर दर्जा असल्याने सुमीची शाळा जरा लवकरच सुटली। आता ती घरात मामीला आणि रानात मामाला मदत करते। आणि दुसरी मुलगी म्हणजे नेहा, आहा काय वर्णावी तिची म्हणती। तेव्हाची जी मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम असं ना, तिचं पहिलं प्रोडक्ट म्हणजे नेहा। आणि त्याच सिस्टीमला जेव्हा मार्चचा कोटा पूर्ण करायचं फरमान निघालं असं ना, तेव्हा कसलीही प्रक्रिया न करता निर्माण झालेले एक विचित्र प्रकरण म्हणजे आम्ही। आता स्वतःची आशी ओळख करून द्यायला मला कसली लाज वगैरे वाटत नाही। अभ्यासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नेहा कधी 90 खाली आली नाही आणि आम्ही कधी 60 वर गेलो नाही। तुम्हाला सांगतो, नेहा ही माझ्यापेक्षा 2 लहान आहे, तरीसुद्धा आम्ही एका वर्गात। आता याचं कारण मी काय तुम्हाला सांगणार, त्याबाबत आपण हुशार आहातच। असो, ही कथा आहे माझी आणि नेहाची आणि स्वप्न पाहणाऱ्या तिच्या बापाची। तिफन आहे बोल की, मी कधी पास व्हायचो रे? अभ्यास कर की, बसेल की म्हटल्या का? तू 2 नापास झालाय आणि मला सांग अभ्यास कराय। कधी पास व्हायचो मी, कधी पास। ए जोशाला जोशाला, नीट बस नीट बस। सर तुम्ही इकडं? हा मग जाता वाटत यावेळी तुम्ही? कुठं? शाळा सोडून। आपण कुठं? मसनात। सर आपण नित्यात मसनात जातच नसतोय आणि ह्या नित्याची बंदी घालल्याशिवाय तर जातच नसतोय। ए सामी, तू बरं माय बुद्धी उटापलाय। शांत बस। सर असंच असल ना तर मी बी या साम्याची बुंदी खाल्ल्याशिवाय जात नसतोय। हे तुमची बुंदी घाला चुलीत, हा घ्या तुमचा निकाल। 6 परीक्षेत 5 झालेत तुम्ही। कस काय? कस काय माय, अभ्यास केला नव्हता का? अभ्यास आणि आम्ही केलता ना, रात्र रात्र जागून अभ्यास केलता। सर असू द्या असू द्या, तुझ्या भावना नावर घाल ना तर अवघड होईल। काय 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 नाही काय नाही। सर गुरुजी हे सांगाय तुम्ही इथं आला? अरे मग काय आता, मला कॉलेजचे जावाय तुम्ही, जावायचं मान राखाय नको नाही का? हा बरं, हा घ्या निकाल तुमचा आणि निघा एकदाचे तुम्ही। आईला नित्या जोशी मास्तर कधी कधी लई झाक बोलतो गाड्या। जस्ट इमॅजिन, आपण कॉलेजचे जावा। हा रे, आपल्या कॉलेजमध्ये 300 पोरी, हा हा, आणि त्या आपल्या बायका। मन माझे भुलले रे, मन माझे भुलले रे। आय कांट इमॅजिन। अरे ते बावनेच्या बारात जरा वाहत गेलो ना। तुझ्या बावनेच्या बारात बारा मीच गावलो तुला। जाऊ दे, आपण एवढे 5 झालोय त्याचा आनंद बिनंद आहे का नाही? तू आनंद आहे रे, पण मला एक कळा ना, तू इंग्रजी मध्ये कस काय 5 झाला? कॉपी केले असतील। कॉपी काय नाही बरं का? मग हा म्हणजे त्या पुणेनी दाखवलं बरं का जरा? जाऊ द्या, चला घे चला।
पाहिला हे दुकान बी बंद आहे इकडे ती सायकल नित्या तुझी सायकल मला दे काय सायकलला कॅरेज नाही ना मी आणि नी जातो घरी तुझा माझी सायकल घेऊन दिली असती बरं का साम्य हा पण ते तात्याने पिंडीचं पोत आणाय सांगितलंय त्यामुळे नाही जमायचं नित्या ए नित्या भाड्या थांब नित्या भाड्या परत भेट तुला पिंडीच्या पोत्यातच घालून आणतो तुझ्या सायकलला कॅरेज का नाही मी पाय पाय घरी जाणार नाही आमचं सी माझी पाय लय दुखते आता माझ्या सायकलला कॅरेज नाही मग बसते का नळी हा बस गलावर खळी तुझ्या दिसती शोभनाशी मनेवर तिळाची या बात सके सांगावी कशी वाटेवर चालताना चिंग तुझ्या प्रेमाची अशी सके सांग मनाची या साथ तुला द्यावी मी कशी जीव झुरेला ग जीव झुरेला चांद हसला हसला माझे राणी तुझ्या मागे दिस रात फिरतो असा जणू काही फुलावर भ्रमराचा पहारा जसा माझे राणी तुझ्या मागे दिस रात फिरतो असा जणू काही फुलावर भ्रमराचा पहारा जसा जी ऐकण्याला जीव माझा आतुर असा तिथं तिथं रूप तुझ दिसे राणी भास ग जसा जीव झुरला ग जीव झुरला चांद हसला ग चांद हसला
सांगितलं नाही ना सांगू नको ना माझी आई नाही तर तुझी आई मला जोगी द्यायची नाही पण मी सांगणार जाऊ दे ना जाऊ दे ना आप पाया पडतो ओके पड मी जाऊ दे ना काय खरंच पोरगी काय चाललंय पुढे काय तिच्या पाया पडत होतो आणि मारायला लागून गेली काय सांगू गप्प बसा रे तुम्ही आणि सम्या मला नीट सांग नेमकं झालंय काय त्याच काय झालं हिची सायकल पंक्चर झाली मग मी त्याला म्हणलं तुझी सायकल मला दे तर त्यांनी दिली नाही म्हणलं तात्याने पिंडीचा पोता आणायला सांगितलं आमकं सांगितलं तमक सांगितलं गेलं निघून तुला सांगतो तुम्ही काही पिंडीचं पोत बी आणायचं नव्हतं नुसती आपली नाटक सायकल द्यायची नव्हती तर सांगायचं नाही उगाच काही करणं देत बसला भेटू दे त्याला पोत्यात घालूनच आणतो का नाही बघ ए सम्या जे झालंय ते सांग नको तिने त्याचं पुरण सांग तुला नाही काय झाली तुम्ही बाकीचं सोडा आणि काय झालंय तेवढंच सांग सुम्या तेच सांगतोय मग काय मग आम्ही घरी आलो सम्या काय काय झालं सम्या देऊ नको माझी काय पिशा दे गप्प वासा तुम्ही आणि सम्या आता तरी नीट सांग नेमकं झालंय काय सांगायच लागेल का हो नाही तर मी सांगत ते पण आईला बर ऐक काय झालं तिची सायकल पंक्चर झाली मग ही आणि मी माझ्या सायकल आलो ही बसली होती पुढं हिच्यामुळे मला काय खड्ड्या बिड्ड्या दिसले नाही सायकल खड्ड्यात पडली हिच्या पायाला लागलं तेच बघत होतो काय नाही लागले जास्त नाही लागले तू नको काळजी कर तेच म्हणत होत मी तुमचं आपलं उगाच काय मी उगाच आहे काय समर जर तिला काही झालं ना तर आईच्या दोन मीच तुला फोडून काढी समजलं हा माझी आई मी नाही तिला काय करत पण तू गबस हुश तुमच्या दोघींच्यात मला माझं काय खरं दिसत नाही पडतोय ना पाय पडतो ना जगदंबे मला माफ कर पण त्या महामायाला सांगू नको आज माझं बायल मोठ झालंय अंगा खांद्यावर खेळलोय आज ते निघून जाणार आईला मामा नवरा बिवरा बघितला काय सुमीला होय बघितलं ना काय सुमी ही तर आनंदाची बातमी एक नाही दिवस तर हे होणारच आहे ना आणि तुला साधं सुद्धा सहन नाही आलं वाड्याच्या जाधवाचं आहे वर्ग पोलीस मध्ये आहे मुंबईला जाधवाचं पाके होय ए पाके नाही प्रकाश म्हणायचं आता दाजी होणार आहे तुझा आणि ते सुमीच्या वर्गात होते त्यामुळे मी त्याला पक्यात म्हणायचो आणि सुमी पण त्याला पक्यात म्हणायची लाजली का पोरग चांगले होय सगळी चौकशी केले हे स्थळ हातच जाऊ द्यायचं आईला मामा सुमीच बघितलं आता या मॅडमच पण पक्की हिच्या लग्नाची काही घाई नाही ती हुशार आहे डॉक्टर बनवायचंय तिला आणि डॉक्टर झाल्याशिवाय तिचा मी विचार बी नाही करणार सम्या गुरं घेऊन जर राहणार मला वाड्याला जायचंय तिथं दीच जाईन माझा मी एकटा नाही जाणार
नेहाला घेऊन जा संग. ती नाही येणार तुझी नेहा. ना याच्या बरोबर काय घेऊन माळाव जा. मी नाही जाणार नाना. तुला सांगतोय ना जा म्हणून. नाना नाना बिना काय नाही जा तू. साम्या काय पाहतो रे. काय नाही गपला का. ओळखतो की तुला मी. तिला पाहतो ना. नुसतं हू विचार की तिला. किती दिवस झाले नुसतंच पाहतोय. नको बाबा ती तिकडेच बरी. तुला सांगतो नित्या न्या म्हणजे फुलांनी फुललेली बाग. तिला लांबूनच पाहायचं. माणसाचा हात लागला म्हणजे बाग खराब होणारच. आयला तू तर कवी झाला. बस चंद्री कुठं दिसा ना. काम पाहून आलो मी. हा जाता जाता तेवढी आमची जनावर विवरती आकर. इतक्या लवकर आपल्या सुनीचं लग्न होईन असं वाटलं नव्हतं. पण काय करणार पोरीचीच जाते. ते आपल्या हातात राहतील. आजी चालली उद्या मी आज जाईल. हे बघ खायला उठल. हे बघ आपली न्या कुठं जरी गेली तरी तिचं चांगलंच होईल. बघ ते डॉक्टर व्हावा असं लई वाटत. डॉक्टर व्हायचं काही सोपं आहे. इथं सुनीच्या लग्नाचं पैशाची जोवाजोवा व्हायला. एखादं चित्र विकावं तर त्याच काय येतील. तेवढ्या काय व्हायचंय कुणा तरी मागून बघा. हा गेलो होतो वाड्याला. दूरच्या जरा लगळ घातली आहे तशी. आनंदरावला विचारलं तर त्याने तर हातच वर केलं. बघू काहीतरी करतो नाही तर एखादं तुकडे इकायला काढत. आता तूच सांग करतो रे काय. माझ्या सुम्याच चांगलं व्हावा एवढंच वाटत मला. हे बघ काय वाटवत बिटव होत नाही. काय टेन्शन घेऊ नको. मी आहे ना तुला सांगतो. यातल्या या दोन्ही पोरांना काय विकू देऊ नको. लग्न झालं की मी सांगतो निवांत. Thank you.
जाऊ दे बाहेर, मी घालते ना तर वाळायला. सगळ्या ती दिली, तू पण जा. झालं की स्नेहा? नाही. मग मग काय? नक्की सांग काय झालं. काही नाही. मग अशी का वाग ती? कामालाच काय लागली? अभ्यास फार सोडून दिलाय. ताईचं लग्न ठरलंय ना. मला नाही पटत कारण काय हसत खिदळत राहायचं आणि अचानक असं वागायचं, कोण विश्वास ठेवणार? कोणाला पट वगैरे नाही पटत, हेच कारण खरं. मग असे तू डॉक्टर कधी व्हायची? हे स्वप्न फक्त तुझं नाही, तुझ्या बापाचं पण आहे, हे लक्षात येतोय. तो बाप तुझा पण आहे, ती स्वप्न तू पूर्ण कर. अय समया उठ, दार काढायचे. जाते, मला माफ कर नाना. मुली ह्या बापाच्या डोक्यावरच ओझच असतात. ताईच्या लग्नासाठी तुम्ही आपली जमीन विकायला काढली. त्या रात्री मी जागी होते जेव्हा तुम्ही ह्या आईला सांगत होता. आमच्यासाठी तुम्ही जिला आमच्यापेक्षाही जास्त जीव लावला ती जमीन विकणार
या विचारानेच कित्येक रात्री मी जागून काढले. आज ताईच्या लग्नासाठी तुम्ही हे करता, उद्या माझं शिक्षण आहे, माझं लग्न आहे, तेव्हा काय करणार आहात नाना तुम्ही? नाही ना उत्तर, मला माहीत आहे तुमच्याकडे या प्रश्नाला उत्तर नाही, म्हणून तुमचा हा प्रश्नच मी पुसून टाकायचं ठरवलं. माझ्या जाण्याने तुम्हाला यातलं काहीही करावं लागणार नाही, ताईचं लग्न होईल, ती सुखी होईल. समीर आहे तुमची काळजी घेईल, मला त्याला सुद्धा सॉरी म्हणायचं, त्याला कायम मी त्रास देत आले पण तो कायम माझी काळजी घेत असायचा. आज हा निर्णय घेत असताना माझ्या मनात प्रश्नांचं कहूर माजलंय. सगळेच म्हणतात मुलींनी शिकायला हवं, तर मग शिक्षणाचा खर्च इतका मोठा का? सगळेच म्हणतात शेतकरी जगला पाहिजे, तर मग त्याला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जमीन विकायला का लागती? लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन, मग त्यासाठी एवढं मोठा खर्च का करायचा? असे एक नाही अनेक प्रश्न आहेत, पण याची उत्तरं नाही. आणि जर का ह्या प्रश्नांची उत्तरं मी शोधत बसले असते, तर आज मी घेतलेला निर्णय कदाचित पुढे जाऊन माझ्या बापाने घेतला असता. आज मी जो काही निर्णय घेत आहे याचा विचार करावा लागेल आपल्या समाजाला, सामाजिक व्यवस्थेला आणि पर्यायाने आपल्या सरकारला. मी कुणालाही दोष देत नाही, परंतु आज मी घेतलेला निर्णय उद्या कोण्या मुलीला घ्यायला लागू नये एवढीच तळमळ. आईनांना काळजी घ्या, जाते मी खूप दूर, जिथून पुन्हा कधीच येणार नाही. तुमची लाडकी लेक नेहा. तुझ्या विना कळे ना ग माझी सखे, वाटेवर